कडं बांधायचं किती टक्के इथं राज्य शासनाची जी काही EPC म्हणजे एक्सपेंडिचर प्रायोरिटी कमिटीमध्ये जे काही काम राहिलेलं होतं ITI त्या कामाच्या बाबतीतले एस्टिमेट सादर करून त्याची मंजुरी घेऊन मग DPDC माध्यमातून या ठिकाणी निधी उपलब्ध झालेला होता 2 टप्प्यामध्ये. पहिल्या टप्प्यातलं काम हे होऊन आता दुसऱ्या टप्प्यातलं जे काही काम राहिलेलं आहे त्याची पाहणी केली. त्या बाबतीमध्ये काही सूचना अधिकारी असतील त्यांना केलेलं आहे आणि योग्य प्रकारे कसं काम होईल, म्हणजे एकदा इमारत झाल्यानंतर 50 वर्ष त्या ठिकाणी फक्त मेंटेनन्स करणं इथं अपेक्षित आहे. परंतु जे काही पाहिलं तर काही अडचणी या ठिकाणी इमारतीच्या बाबतीमध्ये आहे, परिसराच्या बाबतीमध्ये आहे. त्या भविष्यकाळामध्ये एस्टिमेट करून जर ह्या टेंडरमध्ये जर काम करता येत नसेल तर भविष्यकाळामध्ये करावं लागेल. आणि या पूर्ण ITIच्या या इमारतीमुळं या पूर्ण परिसराला एक चांगलं स्वरूप या निमित्ताने प्राप्त झालेलं आहे. तर आता हे कॉलेज तसं पाहिलं तर 80-90% इथं ॲडमिशन झालेलं आहे, म्हणून एक चांगलं या निमित्ताने या परिसरासाठी एक वर्दळीचं साधन म्हणा किंवा एक वास्तू म्हणा या ठिकाणी झालेली. तर अजून याला डेव्हलप करण्यासाठी माझे प्रयत्न राहतील. तर अधिकाऱ्यांनी ती त्या पद्धतीने किंवा इथलं सर्व स्टाफ असेल यांनी देखील लक्ष देऊन ह्या आपल्या संस्थेमध्ये काम केलं पाहिजे, केंद्रामध्ये काम केलं पाहिजे अशी अपेक्षा आहे. एवढं बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. हे पण पाणी आता समजा आपण त्यातच आपण येऊन येऊन किती येणार आहे असं पाणी जास्त एवढं करायची गरज होती आलेलं पाहिजे असं खर्च करून योग्य नाही. बाकीचे कामं पडलेले नाही, एकाच कामावर एवढं खर्च करायचं काही कारण नाही. तुम्हाला सगळीकडे पेवर ब्लॉक करता आले असते, सगळीकडे पेवर ब्लॉक घेतले गेले नाही तिकडे तुझ्या नवपणच ठेवलं तुम्ही इथं पण करता आला असता ते सगळे झाडं झोडतो खोदकाम नका करू, पण वरच्यावर पेवर ब्लॉक तर करू शकतात आणि सगळे चारी बाजूनी पेवर ब्लॉक करता आले असते तुम्ही जर एवढं खर्च केलं नाही आता सुद्धा करताय आपण धरले बरोबर बघा गबळ आता हे साफसफाई होत नाही वन टाइम करा वर्षभर करणार आहे का ते तुम्ही तरी तुमच्या ऑफिस मध्ये करता का कोणी लक्ष देत नाही साफसफाई मेंटेनन्सचा विषयच नाही. पेवर ब्लॉक बसवल्यानंतर पेवर ब्लॉक बसवल्यानंतर मी इथं परत गबाळाचा विषय नाही ना कोटा केलेला साफसफाई अशीच परिस्थिती बाहेर जर राहणार तुमच्याकडे साफसफाईचं काही प्रोव्हिजन नाही काय एवढा कचरा.